आता धनंजय मुंडे ज्या ज्या वेळेस असं हल्ला करतील कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर, त्यावेळेस साहजिक आहे की ते करुणा मुंडेचा विषय समोर आणणार आहेत. आणि त्यांच्या बोलण्याचा हाच उद्देश होता की आम्हाला तुमची करुणा येते, म्हणजे त्यांना दाखवायचं की बाबा इनडायरेक्टली आम्हीसुद्धा करुणा मुंडेचा मुद्दा यापुढे आम्ही जोरकसपणे मांडू, त्यामुळे तुम्ही शांत राहत, असा त्यामागचा अर्थ आहे. इस्लामपूर येथे झालेल्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांना अर्धवटराव असं संबोधलं. त्यानंतर मनसेचे आमदार जे आहेत राजू पाटील यांनी धनंजय मुंडे आम्हाला तुमची करुणा येते असं भाष्य केलं आहे. एकूणच या सर्व परिस्थितीचा नेमकी काय परिणाम होणार आहे पुढील राजकारणामध्ये जाणून घेऊयात. सर, धनंजय मुंडे यांनी जी राज ठाकरेंवरती टीका केलेली आहे यामधून नेमकी कोणत्या दिशेला हे राजकारण जातं आहे काय सांगा. नाही, मनसेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसारच भोंग्याचं राजकारण सुरू आहे. आता शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वच नेते झाडून राज ठाकरे यांच्यावर टीका करू लागले आहेत. आता धनंजय मुंडे काही दिवसांपूर्वी आजारी होते, ॲडमिट होते, आणि त्यानंतर ते आज त्यांना डिस्चार्ज मिळतात ते कामाला त्यांनी सुरुवात केली आहे. आणि आता त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली की हे अर्धवटराव आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रम होता टी व्हीवर, आपण बघत असाल, बोलक्या बावल्या नावाचा, रामदास उपाध्ये हे ते एका हातात बावली त्यांची असायची, त्यांची जे शब्द आहे ते बोलायचे. तर आता महाविकास आघाडीचे सर्व जे पक्ष आहेत त्यांचं असं मत आहे की राज ठाकरे हा भाजपचाच एक अजेंडा चालवत आहे आणि ही पुढची जी निवडणूक आहे ही हिंदुत्वावर त्यांना पुढे न्यायची आहे. आता शिवसेना हा जो पक्ष आहे हा हिंदुत्वावरच त्यांनी मतं मिळवलेत. महाविकास आघाडीचा ज्यावेळेस प्रयोग झाला त्यावेळेस ही कमतरता भरून काढण्यासाठी आता मनसे तयारीला लागलेली आहे आणि त्याच दृष्टीने आता हे राजकारण सुरू झालं आहे. हे फक्त हे विकासाचं राजकारण याला म्हणता येणार नाही, हे फक्त मतं मिळवण्याचं राजकारण सुरू आहे. आणि केवळ शिवसेनेची जागा घेऊन पुढच्या काही ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला म्हणजे फटका देण्यासाठी मनसेची रणनीती आता सुरू झाली. राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे आम्हाला तुमची करुणा येते. नेमकी या भाषेचं काय संदर्भ धनंजय मुंडे लावतील किंवा भविष्याच्या राजकारणामध्ये नेमकी याचे काय पडसाद उमटले? आता धनंजय मुंडे यांचं प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांची जी दुसरी पत्नी जी आहे करुणा शर्मा हिने काही दिवसांपासून अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे. आता धनंजय मुंडे ज्या ज्या वेळेस असा हल्ला करतील कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर, त्यावेळेस साहजिक आहे की ते करुणा मुंडेचा विषय समोर आणणार आहेत. आणि त्यांच्या बोलण्याचा हाच उद्देश होता की आम्हाला तुमची करुणा येते, म्हणजे त्यांना दाखवायचं की बाबा इनडायरेक्टली आम्हीसुद्धा करुणा मुंडेचा मुद्दा यापुढे आम्ही जोरकसपणे मांडू, त्यामुळे तुम्ही शांत राहत, असा त्यामागचा अर्थ आहे. सर, एकंदरीतच हे राजकारण खाजगी आयुष्याकडे जातं आहे असं नाही वाटत? नाही, मुळात आता राजकारणाची पातळी खूपच घसरलेली आहे. तुम्ही आता राजकारणात महाराष्ट्रात जे राजकारण बघताय सगळं वैयक्तिक याच्यावर तुमचं, म्हणजे बिहार होतो की काय महाराष्ट्राचं, अशी परिस्थिती उद्भवू शकते सध्याच्या घडामोडी पाहता. नक्कीच, आपण भोंग्याचं जे राजकारण आहे जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्यावरूनच पूर्ण आता हे राजकारण सुरू झालेलं आहे आणि खाजगी आयुष्यापर्यंत देखील गेलेलं आहे. सर, एकंदरीतच हे जे भोंग्याचं राजकारण सुरू झालेलं आहे, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं सध्या हे वातावरण आहे, याबद्दल आपण काय भाष्य कराल, नेमकी काय सांगाल? याबद्दल बोलायचं झालं तर हा मुद्दा सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा खूप आधीपासून उपस्थित केलेला होता. आता आपण बघितलं 2019 जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यामध्ये शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली, म्हणजे असं झालं आहे की शिवसेना हिंदुत्वापासून थोडीशी दूर गेली की काय, असंच बराच चर्चा महाराष्ट्रात चालू आहे. त्या अनुषंगाने मनसेलाही कुठंतरी स्पेस मिळवायचा होता, म्हणजे मुद्दा काय घ्यायचा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठी मनसे खूप दिवसापासून चाचपडत होती की हा मुद्दा घेऊ का हा घेऊ. मनसेची अगोदरपासूनच हे राहिलेलं आहे, अगोदर मराठी मुद्दा घेतला, नंतर परप्रांतीयांचा मुद्दा उचलला, त्यामध्ये त्यांनी म्हणजे असं सातत्य राहिलं नाही मनसेमध्ये की दर सोडवृत्तीप्रमाणे त्यांनी मुद्दे धरणे आणि सोडणे.
पण आता असं झालं की हा जो शिवसेनेपासून दूर गेलेला आहे थोडासा, म्हणजे शिवसेनेनं अजूनही मान्य केलं नाही आम्ही हिंदुत्व सोडलं, पण काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्याला थोडंफार प्रमाणात बळ मिळतं की हिंदुत्वापासून थोडीशी दूर गेली, म्हणून ही स्पेस भरून काढण्यासाठी कदाचित भाजपनेही मनसेचा उपयोग करण्यासाठी असं आपण म्हणजे अधिकृत नाही म्हणू शकत, पण तसं वाव आहे की आणि मनसेलाही कळतं, म्हणजे राज ठाकरे हे काही दूध खिळे नाही आहे, त्यांनाही कळतं की आपण आता ही हाच चान्स आहे आपल्याला की हिंदुत्वाचा मुद्दा आपण रेटून नेला तर आपण ही स्पेस ही भरून काढू. आणि विशेष म्हणजे आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, औरंगाबाद झालं, त्यामध्ये मुंबईची मोठी सर्वात मोठी महानगरपालिका आहे ती, त्याचं सर्वांचं लक्ष त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे आणि मनसेचं खास मूळच मुंबई आहे. अशा ठिकाणी मनसेला खूप संधी आहे स्टँड घेण्यासाठी. तर हा जो जोरकसपणे मुद्दा लावला जातो आहे, त्यांनी जवळपास आता समजा उत्तर भारतीय बिहारी या लोकांच्या विरोधात बोलणं सोडूनच दिलेलं आहे, म्हणजे तिथं मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे बिहारचे खूप मोठ्या प्रमाणात मतदार आहेत की त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांनी खूप म्हणजे तो मुद्दा जवळपास सोडून सरळ हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले. सर, या ठिकाणी आपण जर राज ठाकरे यांची जर ठाण्यातील सभा बघितली तर त्या ठिकाणी ते म्हटले होते की शरद पवार हे जातीचं राजकारण करतात. यावरच धनंजय मुंडे देखील बोललेले आहेत की ते जातीचं राजकारण करतात, तुम्ही असं म्हटले ठीक आहे, मात्र तुम्ही आता धर्माचं राजकारण करताय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हे बघा, राजकारणामध्ये कोणता तरी मुद्दा घ्यायचा तर एक तर जात किंवा धर्म हे दोनच मुद्दे महाराष्ट्रामध्ये फार भावनिक आहेत, की असे मुद्दे उचलले की मतदार लगेच त्याच्याकडं भावनिक आकर्षित होतो, त्यामुळे हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोणताही पक्ष असू द्या, सर्व पक्ष ह्याच मुद्द्यावर निवडणूक आहे. विकासाचा मुद्दा अजूनही कुणी असं जोरकसपणे लावताना दिसत नाही. सर, अमय खोपकर जे आहेत चित्रपट मनसे सेनेचे जे अध्यक्ष आहेत, यांनी देखील यावरती टीका केलेली आहे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरती, याकडे आपण नेमकी कसं बघतात? की नाही, आता शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राज ठाकरेंना टार्गेट केलं आहे. साहजिक आहे, राज ठाकरे यांच्याविषयी ज्यावेळेस इतर नेते बोलतील त्यावेळेस मनसेचे कार्यकर्ते किंवा नेतेसुद्धा त्यांच्याविषयी बोलतीलच. हे राजकारणाचे आरोप प्रत्यारोप होणार आहेत, टीका केल्यानंतर ते बोलणारच. आता राज ठाकरे औरंगाबादला सभा घेणार आहेत आणि औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी, यामध्ये बीड जिल्हासुद्धा आपल्या मराठवाड्यात येतो. तर आता जर राज ठाकरे आता काय बोलतील याकडे लक्ष लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. नक्कीच सर. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जे आरोप प्रत्यारोप चालू आहे आता हे थेट खाजगी जीवनापर्यंत गेलेलं आहे. सर, यामुळं जे राजकारण एक संस्कृती आपण म्हणतो, एक राजकीय संस्कृती, हिचा कुठंतरी घात होताना दिसतो आहे असं नाही का वाटत? मी मगाशीच बोललो की महाराष्ट्राचं बिहार नक्कीच होणार आहे. अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आता काही वर्षापासून सुरू झालेले आहे, इथून पुढे ती वाढत जाणार आहे, यात काही शंका नाही. मित्रांनो, या ठिकाणी राजू पाटील यांनी जे ट्विट केलेलं होतं की धनंजय मुंडे आम्हाला तुमची करुणा येते, आता यावरती धनंजय मुंडे नेमकी काय भाष्य करतात किंवा याला काय उत्तरं देतात हे बघणं देखील रोमांचक ठरणार आहे. एकूणच मित्रांनो, याविषयी झालेली चर्चा ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.